महत्वाचा विषय यासाठी आहे की राजकीय आरक्षण आपलं आता संपेल बऱ्यापैकी, म्हणजे आता तर वाटते बाबा बरोबर नाही अजून काय होणार आहे काय नाही, पण आता जे परिस्थितीमध्ये दाखले ज्या पद्धतीनं आकडे पुढे येत आहेत त्यानुसार सरपंच पदाचं, पंचायत समितीचं, गर्दीचं आणि आपली नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, वेगवेगळ्या ठिकाणचं आरक्षण, आरक्षण राहायला काय लागतं? एका वार्डामध्ये एक जर दाखला गेला तर आरक्षण गेलं, नव्याने काय 2-10 सरसकट देण्याची आवश्यकता नाही आणि त्यामुळं खूप अडचणीची परिस्थिती आपल्या महाराष्ट्राच्या समोर आली आहे. आणि म्हणून राजकारण काय आहे यापेक्षा आपले हक्क आणि अधिकार आपले टिकले पाहिजेत यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित येण्याची नितांत गरज आहे. आणि छगन भुजबळ साहेब मोठ्या प्रमाणात लढा हा लढतायत, तर आपली तर सगळ्यांची जबाबदारी आहे, आपली सगळ्यांची जिम्मेदारी आहे की आपण सगळ्यांनी एका झेंड्याखाली एकत्रित आलं पाहिजे आणि हे जे सगळं जे चालू आहे महाराष्ट्रामध्ये ते थांबवण्यासाठी छोट्या छोट्या सगळ्या घटकांना आपण एकत्रित केलं पाहिजे. आता वडार समाजाच्या बाबतीमध्ये गावागावात पण खूप ठिकाणी मोठी संख्या आहे आणि आपल्याला जन्माची पुरावे नाही, 1961 पूर्वीचा आपल्याला जन्माचा दाखला नाही, जमिनीचा दाखला काही प्रश्न होत नाही, तर अनेक अडचणी आपल्या दाखला देण्यामध्ये येत आहे. एका बाजूला तुम्ही आम्हाला 1961 पूर्वीचा पुरावा मागताय, 4-4 महिने 6-7 महिने अडपणे घातले तरी आम्हाला दाखला मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही एका दिवसामध्ये सगळे दाखले उपलब्ध करून देत आहे, ही सगळी परिस्थिती आता लोक मागतायत ना. आणि त्यामुळं राज्यामधल्या सगळ्या ओबीसींच्या मनामध्ये एक प्रचंड भीतीचं वातावरण तयार झालंय, प्रचंड मोठा रोष तयार झालाय आणि त्याला वाट करून देण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण ताकद साधून यावं. आता 4-5 दिवसाचा वेळ आपल्या हातामध्ये आहे, भरती महिला आणि पुरुष सगळी मंडळी यामध्ये उतरले पाहिजे, आजूबाजूच्या सगळ्या तालुक्यातील लोक इकडे येणार आहे. पंढरपूर मधला प्रत्येक ओबीसी बांधव, मागे मी एक गटाचा प्रयोग केला होता, जवळपास 26 बैठक आपण पंढरपूर शहरामध्ये घेतले होते, त्या सगळ्या लोकांचे आम्ही संपर्क करतो, तुम्ही तर सगळ्यांची तुमचं थेट संबंध आहे, तुम्ही सगळे ताकदीनं या सगळ्या लोकांशी बोला.